नमस्कार मंडळी, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या फार्मिंग बिझनेस आयडियाज या यूट्यूब चॅनल तर्फे सर्वांचे आभार। कारण शेतकरी बंधूंनो, अवघ्या फक्त 4 महिन्यांमध्ये आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळे या ठिकाणी 1000 सबस्क्रायबरचा पहिला टप्पा आपण इथे पूर्ण केलेला आहे। जर शेतकरी बंधूंनो असाच जर आपला सपोर्ट राहिला तर मी ॲग्रिकल्चर या क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओ, नवनवीन आयडियाज, नवनवीन पिकांबद्दल माहिती आपण इजलवरती आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी जर कोणी या चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम आपण या चॅनलवर सबस्क्राईब करा, साईडला असलेले बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आमचे ॲग्रिकल्चर या क्षेत्रातील नवनवीन आयडियाज तुम्हाला पाहता येतील। शेतकरी बंधूंनो, सर्वात प्रथम आज आपण आहोत राजमा, ज्याला काही लोक गेवडा असे, काही भागामध्ये गेवडा असे म्हणतात, या पिकामध्ये आज आपण या पिकामधील दुसरी फवारणी कोणती करायला पाहिजे ते बद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। बंधूंनो, जर पाहिलं तर गेवडा हे पीक आहे 75 दिवसाचं, त्यामुळे या कमी कालावधीमध्ये या पिकाला 1-2 फवारण्या होणे खूप गरजेचं आहे। आणि ती फवारणी योग्य टायमाला जर झाली तर नक्कीच आपल्याला यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळणार आहे। त्यासाठी शेतकरी बंधूंनो, जर आपला गेवडा हे पीक 35 ते 40 दिवस या पिरियडमध्ये असेल तर आपल्याला या पिरियडमध्ये दुसरी फवारणी करून घेणे खूप गरजेचं आहे। आता तुम्ही माझ्या पाठीमागे जो गेवडा पाहतात, या गेवड्याला झालेला आहे 50 दिवस पूर्ण झालेले आहे आणि पूर्ण या ठिकाणी सेटिंग झालेली आहे। यामध्ये आम्ही कोणता स्प्रे घेतलेला आहे किंवा या पिरियडमध्ये आपण कोणता स्प्रे घ्यायला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। शेतकरी बंधूंनो, या स्टेजमध्ये आपल्याला एक टॉनिक वापरायचं आहे, एक कीटकनाशक वापरायचं आहे आणि एक दुय्यम मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला वापरायचं आहे, ज्यामुळे आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त सेटिंग होण्यास मदत होणार आहे। त्यामध्ये आपण सर्वात प्रथम कीटकनाशकमध्ये इमामेक्टिन बेंजोएट 5% SG हा घटक असणारे कोणत्याही कंपनीचे आपण कीटकनाशक वापरू शकतो। इमामेक्टिन बेंजोएट हे एक ग्रॅन्युअल फॉर्ममधले कीटकनाशक आहे, ज्यामुळे आपल्या पिकामध्ये आपल्या पिकामध्ये कोणतीही कीड असू द्या त्यांना मारण्याचे काम करणार आहे। इमामेक्टिन बेंजोएट हे एक ट्रान्सलिमिनर ॲक्शन असणारे कीटकनाशक आहे, ज्यामुळे आपल्या पिकामध्ये जर आपण वरून फवारणी केली तर यामुळे खाल्ल्या भागामध्ये लपलेले कीटक आपल्याला 2 तासाच्या आतमध्ये मरताना दिसणार आहेत। तसेच इमामेक्टिन बेंजोएट बरोबर आपण एक टॉनिक वापरणार आहोत, ज्यामुळे आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फ्लॉवरिंग लागण्यासाठी मदत होणार आहे। जर फ्लॉवरिंग लागलेले असेल तर शेंगा मोठ्या होण्यास मदत होणार आहे आणि जर सेटिंग पूर्ण झालेली असेल तर आपल्या शेंगातील दाणे हे टपोरे होण्यास मदत होणार आहे। त्यासाठी शेतकरी बंधूंनो, या फवारणीमध्ये आपण ॲम्युनो ॲसिड बेस्ड हे आपण टॉनिक वापरणार आहे। टाटाभरमध्ये आपल्याला 6.5% कार्बोहायड्रेट मिळतात, तर आपल्याला या ठिकाणी 21 प्रकारचे ॲम्युनो ॲसिड आपल्याला टाटाभरमध्ये मिळत असतात। तर शेतकरी बंधूंनो, टाटाभरमुळे आपल्या पिकामधील जास्तीत जास्त फ्लॉवरिंग लागण्यास मदत होणार आहे आणि याचबरोबर आपण बोरॉन हे दुय्यम मायक्रोन्यूट्रिएंट घेणार आहे, ज्यामुळे आपल्या पिकामधील ड्रॉपिंग थांबणार आहे, तसेच जास्तीत जास्त मादी कळी निघण्यास मदत होणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, सर्वात प्रथम आपण या फवारणीमध्ये बोरॉन 20% हा घटक असणारे आपण 20 लिटरच्या पंपसाठी 30 ग्रॅम घेणार आहोत, तर टाटाभर हे टॉनिक आपण 20 लिटरच्या पंपसाठी 40 मिली घेणार आहोत, तर त्याचबरोबर आपण इमामेक्टिन बेंजोएट हे आपण 20 लिटरच्या पंपसाठी 12 ग्रॅम घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, याची फवारणी आपण 35 ते 40 दिवसाच्या पिरियडमध्ये जर केली तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पन्न मिळणार आहे। शेतकरी बंधूंनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला असलेले बेल नोटिफिकेशन ऑन करा व आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।